मुलांनो, या धड्यामध्ये आपण दोन अंक असलेल्या संख्यांच्या वजाबाकी संबंधी काही सामान्य चुका बघणार आहोत. चंपापूरमध्ये कोण बनेल सगळ्यात चतुर ही स्पर्धा चालू आहे. शेवटचे दोन प्रश्न राहिले आहेत आणि चंदा आणि शेर खान मध्ये समान गुण झाले आहेत. चला बघूया आता कोणता प्रश्न विचारला जात आहे ते. मी तुम्हाला एक प्रश्न दाखवीन आणि तो तुम्हाला 30 सेकंदात सोडवावा लागेल. तुम्ही दोघे तयार आहात का? हा आहे तुमचा प्रश्न. बबनने शेर खान आणि चंदाला म्हटलं. चंदा आणि शेर खान विचार करायला लागले. वेळ संपली आणि चंदा आणि शेर खानने आपली उत्तरे अशा प्रकारे लिहिली. मुलांनो, तुम्ही सांगू शकता का की कोणाचे उत्तर बरोबर आहे? चला आपण पहिले चंदाचे उत्तर बघूया. तुम्ही सांगू शकाल का की हे उत्तर बरोबर आहे की चुकीचे? एकदम बरोबर, चंदाचे उत्तर चुकीचे आहे. चंदाने वजाबाकी करताना 17 एकक 7 मधून 33 3 एकक वजा केलेले आहेत. ही प्रक्रिया योग्य आहे का? वजाबाकी करताना नेहमी आपण वरच्या संख्येतून खालची संख्या वजा केली पाहिजे. चंदाने वजाबाकी करताना असे केले का? चंदाने खालच्या संख्येतून वरची संख्या वजा केली म्हणून चंदाचे उत्तर चुकीचे आहे. चला आता शेरखानचे उत्तर बघूया. आपण 33 3 एकक मधून 17 7 एककाला वजा करू शकतो? नाही. मग आपल्याला आता काय करावे लागेल? हो बरोबर, आपल्याला 33 3 दशकातून 1 दशक हातचा घ्यावा लागेल, म्हणजे बोरो करावा लागेल. आता आपल्याकडे एकूण किती एकक झाले? 13 एकक. आता हे सोपे झाले आहे. 13 एकक मधून 7 एकक वजा झाले तर आपल्याकडे आता 6 एकक बाकी आहेत. आणि 2 दशकातून 1 दशक वजा झाल्यानंतर आपल्याकडे 1 दशक बाकी राहतील. शेर खानने ह्याच प्रकारे आपले उत्तर लिहिले आहे म्हणून त्याचे उत्तर बरोबर आहे. आता शेर खान चंदाच्या 1 गुण पुढे आहे. चला बघूया स्पर्धेचा अंतिम प्रश्न काय आहे ते. रिकाम्या जागेत योग्य संख्या भरा, यासाठी तुमच्याकडे 30 सेकंद आहेत. बबनने चंदा आणि शेर खानला सांगितले. मुलांनो, तुम्ही हा प्रश्न सोडवू शकाल का? चला आपण सगळे एकदमच सोडवूयात. काय आपण हा प्रश्न वेगळ्या पद्धतीने लिहू शकतो का? हो, आपण ह्या प्रश्नाला ह्या पद्धतीने सुद्धा लिहू शकतो. आपण अशा वजाबाकीच्या कोणत्याही प्रश्नाला बेरजेच्या प्रश्नात अशा प्रकारे लिहू शकतो. आता तुम्ही या बेरजेच्या प्रश्नाला सोडवू शकाल का? शाबास मुलांनो, तुम्ही याला एकदम बरोबर सोडवले. या प्रकारे रिकाम्या जागी 56 ही संख्या आहे. चंदा विचार करत बसली आणि शेरखानने तुमच्याप्रमाणे पटकन उत्तर दिले. शेर खान आता चंदापेक्षा 2 गुण पुढे जाऊन स्पर्धा जिंकला. मुलांनो, या धड्यामध्ये आपण 2 अंक असलेल्या संख्या वजाबाकी संबंधित काही सामान्य चुका बघितल्या.